पनवेल मध्ये आमचं आमचं तेव्हा घर होत त्या प्लेगच्या साथीमध्ये कारण आजोबा आम्हाला सांगायचे आणि त्यांनी लिहिलंय की प्लेग ची साथ अशीच होती लागला की गेला लागला की गेला जसं कोविड काळामध्ये एक का भीषण असं वातावरण निर्माण झालं होतं कोणी कोणाला मदत करायला तसा यायचा कारण लागला की गेला प्रेत वाहून न्यायला कोणी नव्हतं त्यावेळेला माझ्या आजोबांच्या वडिलांनी ही प्रेत वाहून नेणं रुग्णांना घेऊन जाणं हे सगळं काम केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते करताना प्लेग होऊन ते गेलेले आहेत हे आमच्या घराण्याचा हा इतिहास आहे मिळेल तिकडे खा हे आमची परंपरा आहे ही तुमची आहे आज मुंबई तुम्ही लुटताय आणि मुंबईची लोट आपण लोकांसमोर आणतो आहोत म्हणून कोविड काळातला घोटाळा पण पन, पंतप्रधानांनी जे केले तुम्हाला सांगत होतो त्यांनी काय केलं त्यांनी एक कमिटी नेमली अधिकाऱ्यांची आणि सत्य अधिकाऱ्यांची कमिटी नेमली आणि त्याला एक शब्द आहे जीएफआर म्हणजे जनरल फायनान्शियल रुल्स त्याच्या पलीकडे जाऊन खरेदी करण्याची त्यांना मुभा दिली तुम्ही जा कोण मास्क मास्क करते त्यांच्याशी बोला त्यांच्याबरोबर बार्गेन करा आणि तुम्ही घ्या त्या अधिकाऱ्यांच्या टीमने एक दक्षिणेतली एक एजन्सी नेमली आणि तिच्या माध्यमातून सगळं जे काय खरेदी विक्री संघ जो काय उघडला होता पीएम केअर फंडाच्या नावाने तो त्यांनी केलेला आहे मग किती लोकांना काल ते मनसुख मांडव्या आले होते पंचायत अशी झाली की देवेंद्रच्या समोरच त्यांनी माझं कौतुक केलं आता मांडव्याना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही सुद्धा रेमडेसिवीर कशी दिली काय दिली कोणाला दिली किती दिली ह्याचा हिशोब आम्ही मागू का महाराष्ट्राला किती दिली भाजप प्रणित राज्याला किती दिली त्याच्यात काही तुम्ही तफावत केली का कारण उघड उघड किती देत होतात आणि गुपचूप किती देत होतात हे सगळं मागा ऑक्सिजनच्या वेळेला सुद्धा आम्ही कुठून ऑक्सिजन आणत होतो आणि माझं आव्हान आहे की संपूर्ण देशात पंधरा सोळा दिवसामध्ये फील्ड केअर फील्ड हॉस्पिटल बांधणारं निर्माण कर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे त्यावेळेच्या सगळ्या बातम्या हा काय अगदी शे दोनशे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास नाहीये मुंबईमध्ये काय चाललं होतं महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं आणि उत्तर मध्ये कशा चिता पेटल्या होत्या गुजरात मध्ये कशा चिता पेटल्या होत्या गंगेमध्ये कशी प्रेत वाहून दिली जात होती पण महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा शवाची अवहेलना आपण होऊ दिली नव्हती एका सुद्धा प्रेताचा विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय अरे निर्लज्जा नो मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली मी कधीच म्हटलं नाही मी काही शोधलं म्हणून शोधलं नाही पण हे असे तुमच्या ड्युटी आमच्या समोर आले तर शोध न लावता ते मिळाले त्याला आम्ही काय करू मोदींनी काय केलं थाळ्या वाजवल्या घंटा बडवा थाळ्या वाजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा हा त्याच्यामुळे आम्ही वाचलो गो करोना गो गेला करोना पळून एक एक हॉस्पिटल मुंबईचं अँब्युलन्स नव्हती मिनी बस आपल्याला करावं लागल्या त्याच्यानंतर आपण अँब्युलन्सची संख्या वाढवली रुग्ण सातत्याने वाढत होते साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात आठ हजार असलेले रुग्णशय्या आपण पहिल्या पहिल्या लाटेमध्ये साडेतीन लाखाच्या वरती नेल्या होत्या ही जी परवा आपण एक फिल्म दाखवली तुम्ही पाहिली असेल की नाही मला ती मुद्दामून बघा कारण आता अब तो पुढचा जो सगळा विषय आहे असा तो मोर्चामध्ये आदित्य मांडेल मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण परत एकदा सांगतो काढा आब्रू काढायचे सगळ्यांचीच काढा संपूर्ण देशाची काढा अगदी गुजरातमध्ये काय केलं अहमदाबादमध्ये काय झालं वाराणसीला काय झालं कशी लोक मिळाले अरे उत्तर प्रदेशमध्ये तर कोविडच्या आधी सत्तर मुलं ऑक्सिजन शिवाय अशीच अशीच गेली होती अशीच गोरखपूरला कोविड नव्हता तेव्हा पण सत्तर मुलं ऑक्सिजनच्या अभावी गेली होती जा बोमला ना तिकडे देवेंद्र फडणवीस जाऊन बोमला काय मुलं म्हणजे ती काय हिंदू नव्हती त्याच्यामध्ये